मिरजेच्या विकास कामांच्या उद्घाटनाला काँग्रेस राष्ट्रवादी भाजप नगरसेवक एकत्र येत कोट्यवधी कामाचे मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले आहे. मिरजेत सुसज्ज भाजी मंडई, लक्ष्मी मार्केट सुशोभीकरण, बालगंधर्व नाट्यगृह आधुनिक करण्याचं काम आजपर्यंत हे प्रश्न प्रलंबित होते. या प्रश्नांवरती मोठं राजकारण झालं, पण कोणताही सत्ताधारी पक्षानं यासाठी प्रयत्न केले नव्हते. पण आज ही कामे मार्गी लावून या कामाचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसचे संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार व राष्ट्रवादीचे मेणुद्दीन बागवान, अतहर नाईकवडी, नर्गिस सय्यद, मालन हुलवान या नगरसेवकांनी हजेरी लावली होती. महापौर संगीता खोत, भाजप नगरसेवक गणेश माळी, मोहन वनखडे, बाबासाहेब आळतेकर, जयगोंड कोरे हे उपस्थित होते. भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात भरती होत असल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविकांनी या उद्घाटन कार्यक्रमात पाहून उलटसुलट चर्चा सुरू होती. मिरजेच्या विकासासाठी सर्वत्र एकत्र आल्याचे आणि 15 कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती नामदार सुरेश खाडे यांनी दिली. आम्ही ठामपणे राहणार ही सगळी माणसं, त्यामुळं न होतो न भविष्य होणारी कामं आता ही उद्घाटन होत आहेत आणि निश्चित ही लवकरात लवकर लोकोपयोगी होतील तयार, त्या माध्यमात प्रयत्न आम्ही केले आणि आज 3 उद्घाटन आपण घेतोय. त्यामुळं आज बालगंधर्व असेल, सब्जी मार्केट सब्जी मार्केटचं असेल आणि आपलं लक्ष्मी मार्केट असेल. आता बालगंधर्व बघतो, 1-2 दिवसामध्ये आम्ही मच्छी मार्केट आणि मटन मार्केटचे उद्घाटन आम्ही घेऊ आणि तेही काम आम्ही ताबडतोब करू. आज या कामाची माहिती महापौर संगीता खोत यांनी दिली आहे. देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खूप मोठं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, म्हणायला सुद्धा काही वावगं ठरणार नाही. तर आज या पद्धतीनं आपल्याला 100 कोटी रुपयाचा निधी ना भूतो ना भविष्यती असा मिळाल्यामुळंच महानगरपालिकेला इतिहासात पहिल्यांदा इतका मोठा निधी मिळाला आणि त्या माध्यमातून अशी मोठी अनेक वर्षापासूनची प्रलंबित असणारी कामं आज आपण करू शकलो. मिरजेमध्ये शिवाजी स्टेडियम हे देखील आपण 4 कोटी रुपयाचं काम मंजूर केलेलं आहे. अनेक वर्षांची खेळाडूंची सुद्धा अपेक्षा होती, मिरज मटन मार्केट असेल, मिरजेमध्ये वारकरी भवन असेल, अशा सुविधांबरोबरच सर्व भागातील रस्ते असतील, गटरे असतील, नाले असतील, अशा अनेक गोष्टींचा समावेश या 100 कोटी रुपयांमध्ये आहे. हे सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरामध्ये हा निधी आपण समतोल असा खर्च केला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.